नांदेड येथे झालेल्या दिव्यांग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये माधुरी डोईफोडे या विद्यार्थिनीने 50 मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले। बिलोली येथील निवासी मुकबधीर विद्यालयातील इयत्ता 3री मधील माधुरी बालाजी डोईफोडे या विद्यार्थिनीने समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय 8 ते 12 वर्ष वयोगटातील क्रीडा स्पर्धेत 50 मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे। माधुरी ही मुकबधीर असून 3री मध्ये शिकते। ती एका गरीब कुटुंबातून आहे। तिचे वडील शेख मजूर आहे, तर ती लहान असताना तिच्या आईचे निधन झाले होते। AIN न्यूजशी सांकेतिक भाषेत राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा मानस तिने व्यक्त केला। जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य मिनल दाईक खादगावकर, बीपी नरोड, मुख्याध्यापक सय्यद लतीफ पटेल, शिक्षक आनंदा पाटील, बालाजी ठाकूरवाड आदींनी अभिनंदन केले। जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिनगिरे साहेब यांनी आयोजित केलेल्या दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या ग्रामीण भागातून शाळेमध्ये सहभागी होऊन कुमारी माधुरी बालाजी डोईफोडे या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून सर्वप्रथम येऊन 50 मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये सर्वप्रथम येऊन आमच्या शाळेचं नावलौकिक केलं आहे। संचलित निवासी मुकबधीर विद्यालय रवींद्रनगर बिलोली ही शाळा आमची 1889 स्थापन झाली। या शाळेमध्ये आज विशेष शिक्षक, विशेष शिक्षण घेणारे दिव्यांग मुलं मुली आहेत आणि याचाच एक भाग म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या वतीनं दिव्यांग क्रीडा स्पर्धा अपंग दिनानिमित्त आयोजित करण्यात आल्या होत्या। त्या स्पर्धेमध्ये या शाळेची कर्णबधीर दिव्यांग मुलगी जिल्ह्यातून 50 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये मुलींमधून सर्वप्रथम येऊन या ग्रामीण भागातील शाळेचं, बिलोली या गावचं नाव सबंध जिल्ह्यात लौकिक केलेले आहे आणि या मुलीला मार्गदर्शन करणारे सर्व मुकबधीर विद्यालयाचे विशेष शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला शिक्षक, वसतिगृह विभागाची मंडळी सर्वांनी अथक परिश्रम घेऊन या मुलीचा घवघवीत वेश संपादन करण्यामध्ये सर्व शाळेचा सिंहाचा वाटा आहे। नांदेडहून सह्याद्री, AIN न्यूज, औरंगाबाद।